आता है ना तो पुणे नेण्यात काही अर्थ नाही आहे का? माझा सोन्यासारखा संसार सुरू होण्याआधीच मोडला. आता त्या संसाराचं स्वप्न मी पुन्हा नाही पाहू शकत. मला भीती वाटते याची की ज्या चुका तुझ्या हातून आधी घडल्या त्या कशावरून पुन्हा होणार नाही. एक नवरा म्हणून कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर आता? कार्तिक, म्हणूनच मी म्हणते जसं चाललंय तसं चालू दे. आपण दोघं आता समांतर रेषेसारखं झालो. त्या रेषा ज्या कधीच एकत्र येणार नाही. जे आहे जसं आहे तसं आपण आयुष्य स्वीकारूया आणि पुढे जाऊ. प्लीज हे बघ दीपा, जे काही आपल्या आयुष्यात घडलं ते इतक्या सहजासहजी विसरणं शक्य नाही आहे हे माहिती आहे मला. मला मान्य आहे माझ्यामुळे ज्या जखमा तुझ्या मनावर झाल्यात त्या भरून निघणार नाहीये. पण दीपा तूच विचार कर एकदा प्लीज. जे काही आपल्या आयुष्यात घडलं तेच जर योग्य असत तर आज हे वळण आपल्या आयुष्यात आलं असतं का? दीपा, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, ज्या ठिकाणी तुझ्या या विठोबाने आपल्याला आणून उभं केलं, जिथून आपण आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती तिथेच त्याने आपल्याला आणून उभं केलं असतं का दीपा? दीपा, नियतीने आणि देवाने मला माझ्या चुका सुधारण्याची ही संधी दिली. दीपा तूच नेहमी म्हणतेस ना, नशिबाने देव आपल्याला आपली चूक सुधारण्याची एक संधी देतोच. मग आज तीच संधी मला मिळाली आहे दीपा. मला माझ्या चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे. प्लीज प्लीज मला माझ्या चुका सुधारू दे. प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. तुला तुला माझी शपथ आहे दीपा. सांग ना दीपा, पुन्हा करशील लग्न माझ्याशी? तुला आपल्या मुलींची शपथ आहे दीपा. मला असं वाटत. नाही नाही तू बोल. दीपा, मी म्हणणार होतो की आपलं नातं कसंही असो पण त्याचा या दोघींच्या मैत्रीवर परिणाम होता का? मला यांच्या मैत्रीसाठी आपण आपल्यातली भांडणं दुरावे सगळं बाजूला ठेवले. मलाही हेच वाटतंय कार्तिक. दीपा, तू आणि कार्तिकी तुम्ही चला माझ्या बरोबर. हे कुठल्या अधिकाराने ठरवलंस तू? हे बघ दीपा, मला मला मान्य आहे मला हा अधिकार नाहीये पण मी हे दीपिकासाठी करतोय. खर तर त्या दोघींसाठी. अगं दीपिका खरंच खूप मिस करते कार्तिकी. तिला तिच्याशिवाय राहवत नाहीये सारखी तिची आठवण काढते. ट्रिपच्या दरम्यान मला लक्षात आलं मुलांना आईची किती गरज असते. त्यांना वेळेवर खाऊ घालायचं, त्यांना शिस्त लावायची पण त्याचबरोबर प्रेमही करायचं. हे सगळं इतक्या वेगवेगळ्या लेवल्सवर फक्त एक आईच करू शकते. Thank you.
मला माफ कर दीप, मी खूप चुकीचा वागलोय. वेळोवेळी तुला माझ्यामुळे अग्निपरीक्षा द्यावी लागली. प्लीज प्लीज मला माफ कर. एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून, आणि म्हणूनच ज्या कार्तिकने सगळ्या जगासमोर तुला घराबाहेर जायला भाग पडलं, हाच तोच कार्तिक सगळ्या जगासमोर तुझी माफी मागतोय दीपा. सहा वर्ष तुला तुझ्या बाबांपासून लांब राहायला लागलं, हो ना? तुला तुझ्या बाबांची खूप आठवण येत होती, हो ना? पण तुझा बाबा नव्हता तुझ्या बरोबर. तुला शाळेत सोडायला, घरी आणायला तुझा बाबा नव्हता तुझ्या सोबत कार्तिकी. आय एम सॉरी कार्तिकी, प्लीज प्लीज मला माफ करशील. सांग ना दीपक, पुन्हा करशील लग्न माझ्याशी?